गेल्या वेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या होत्या की भारतीय अर्थव्यवस्था पुढच्या काही वर्षात 5 ट्रिलियन डॉलरची होईल. पण 2020 आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा दर 5% असेल असा अंदाज सरकारनेच व्यक्त केलाय. गेल्या 6 वर्षातला हा सगळ्यात कमी दर आहे. इतकंच नाही, IMF ने अंदाज बांधलाय हा दर 4.8% असेल. मग अर्थव्यवस्थेची नेमकी स्थिती काय आहे आणि ही परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारला काय करायला लागेल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. नमस्कार, मी अमृता. आणि मी जान्हवी. सुरुवातीला पाहूयात कोणकोणत्या क्षेत्रांवर मंदीचा परिणाम झालाय. कृषी, बांधकाम आणि ऑटोमोबाईल क्षेत्रावरती याचा सगळ्यात मोठा परिणाम झालेला आहे. कृषी क्षेत्राच्या वाढीचा दर आहे फक्त 2.8% आणि उत्पादन क्षेत्राचा वृद्धी दर आहे फक्त 2%. गेल्या 15 वर्षातली ही खराब आकडेवारी आहे. शिवाय बांधकाम उद्योगालाही याचा फटका बसलेला आहे आणि अर्थातच बांधकाम उद्योगाची थेट झळ इतर काही उद्योगांवरती पडते. म्हणूनच सिमेंट, स्टील, अल्युमिनियम या सगळ्या क्षेत्रांवरती देखील मोठा परिणाम झालेला आहे. आणि नोकऱ्यांचं काय? गेल्या वर्षभराच्या काळामध्ये ऑटोमोबाईल सेक्टर मधल्या कंपन्यांनी स्वतःचं प्रोडक्शन तर कमी केलंच, पण सोबतच कर्मचाऱ्यांमध्ये देखील कपात केलेली आहे. रोजगाराच्या संधी मंदावलेल्या आहेत. बेरोजगारीचं प्रमाण आहे 6.1%. गेल्या 45 वर्षातला बेरोजगारीचा हा सगळ्यात मोठा आकडा आहे आणि परिणामी म्हणूनच लोकांनी आता आपले खर्च आटोक्यात आणलेले. मग नोकऱ्या वाढणार कशा? नोकऱ्या वाढवण्यासाठी सरकारला काही निवडक क्षेत्रांमध्ये स्वतःकडनं खर्च आणि गुंतवणूक वाढवावी लागेल. यामध्ये मग रस्ते, रेल्वे यांचं बांधकाम, ग्रामीण भागातल्या पायाभूत सुविधांचं बांधकाम असे प्रकल्प सुरू केले जातात. याद्वारे नवीन रोजगारांची निर्मिती होते, शिवाय बांधकाम क्षेत्रालाही चालना मिळते. रिअल इस्टेट आणि ऑटो क्षेत्राला दिलासा मिळणार. घरांना असणारी मागणी वाढावी यासाठी GST मध्ये सवलत दिली जाऊ शकते. शिवाय घर घेण्यासाठी कर्ज घेणाऱ्यांना सुद्धा काही सवलत मिळू शकते. खासगी क्षेत्राने आपली गुंतवणूक वाढवावी म्हणून देखील सरकार काही योजना जाहीर करू शकतं. ऑटोमोबाईल सेक्टरची मागणी आहे ती म्हणजे वाहनांवरती असणारा आणि ऑटो पार्ट्सवरती असणारा GST 28%कडनं 18% करण्यात यावा. सामान्य माणसाचं काय? सध्या सरकार पेचात सापडले. एकीकडे अर्थव्यवस्था दुबळी झालेली आहे तर दुसरीकडे देशभरामध्ये सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू आहे आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये सरकारला लोकांसाठी काही घोषणा कराव्या लागतील असा दबाव आहे. म्हणूनच आता इन्कम टॅक्स मध्ये काही कपात होते का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. कॉर्पोरेट टॅक्स सरकारने कमी केला होता, आता इन्कम टॅक्स विषयी काही पावलं उचलली जाऊ शकतात. सध्या 2.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरती कोणत्याही प्रकारचा टॅक्स नाही. ही मर्यादा वाढवून 5 लाख करण्यात येण्याची शक्यता आहे. या सोबतच ATC सारख्या सेक्शन्स मधनं देखील सवलत दिली जाऊ शकते, जेणेकरून लोकांना कर वाचवता येईल आणि त्यांच्या हातातला पैसा वाढेल. यासोबत ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा काही कर सवलती जाहीर होतील असा अंदाज आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात या अपेक्षा पूर्ण होतील याचं उत्तर आपल्याला मिळेल शनिवारी 1 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता. अर्थसंकल्पाविषयीचे सगळे अपडेट्स, त्याचं विश्लेषण यासाठी पाहत रहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा BBC मराठी.